सगळ्यात काम आम्हाला व्हायचा आणि आशीर्वाद नाही घ्यायचे हे चुकीत आहे ना। आम्ही जर आमच्या उत्पन्नातून काही काम करत असू तर तुम्हाला अडचण येण्याची काय कारण आहे? मी म्हणत नाही मी सगळेच काम करणार आहे, पण काही काम आहे ते आम्ही आमच्या उत्पन्नातून केले असते। सर सगळं सगळ्यात निविदा रद्द करा अशा प्रकारचं आदेश कोण द्या लिहिले ही खरंच चुकीत आहे। जर शासनाकडून मला काही निधी मिळाला असता, माझ्या नाम न्यायला असं शासनाला वाटला, पण शासनाला मला अजून थोडा निधी दिला तर माझी आता निधी दिला उद्यापासून जी आचारसंहिता लागली ती माझ्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागली मी काय करेन? तुम्ही निधी घेऊन नुसतं बसायचं लोकांना सांगायचं ना बाबा आपल्याला भरपूर निधी आला आहे आणि ही पण जवाबदारी झाल्यावर आपण काम करू असं थोडी झालं। तर या मागचं कारण काय? माझ्या तांत्रिक मान्यता ज्या मिळालेले प्रस्ताव आहे जी क्षमता कॉलनीमधले काम आहे किंवा इथे समर्थनगरमधले काम तुमच्या बाबत तांत्रिक मान्यता माझ्या काही काही 16-17 आहेत, 16-17 डीएस आले तर 8 डीएस आले। मी जर आज अजून 2 वर्ष तुम्ही मला प्रशासकीय मान्यता दिली नाही तर मी काय निविदा प्रक्रिया करायची नाही का? त्या तांत्रिक मान्यता जुन्या असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर अगोदर टेलर बांधणार नुकसान करून जाईल जर पहिले जाईल तुम्ही अगोदर पैसे आम्हाला देत नाही अगोदर पैसे तर आम्हाला द्यावं लागतील। मग आज मी निविदा प्रक्रिया केली तर ती निविदा प्रक्रिया नगरपालिकेच्या फायद्याची कशी आहे ही मी तुम्हाला समजून सांगितलं असतं ना। मला जर पटलं नसतं तर तुम्ही एखादा आदेश काढला असतो तर ठीक आहे तुमच्यापेक्षा उच्च आहे म्हणजे मी जाऊन अपील केला असतो, पण निवड तुमच्या आदेशात त्यांनी सगळं रद्द करा असं चालणार नाही असं म्हणणं हे म्हणजे नगरपालिकेवर अन्याय करणार आहे आणि हा अन्याय मी कदापि सहन करणार नाही। माझा निधी ठीक आहे तुम्ही आता निविदा प्रक्रिया रद्द केली असं तुमच्या आदेशानं केली किंवा लेखी आदेशानं केली पण तुम्ही आता केली आता निविदा प्रक्रिया रद्द झाली ठीक आहे मी 33 कोटी रुपयाचा माझा शॉर्टफॉल झाली तुम्ही मला मागितलं आहे पहिला तुम्ही मला निधी द्या आणि साबून निधी मला द्या तो जर नाही द्या तर उच्च न्यायालयात द्या। जिल्हाधिकारी त्या समितीचे सचिव यामध्ये त्यांचं काय कर्तव्य आहे तर प्रत्येक नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना किती निधी मिळणार आहे त्या निधी तो त्या निधीच्या मर्यादित त्या नगरपालिकेने तात्काळ विकास कामाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करावे अशा प्रकारचं पत्र त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये कधीही नगरपालिकांना दिलेलं नाही। मनमानी पद्धतीनं सगळा निधी वाटप करायचा आणि आम्ही जर आमच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून कार्य करत असतो तर आम्हाला कोणती आदेशानं तुम्ही आमच्या सगळ्या निविदा रद्द करायच्या हा अन्याय त्यामुळे मी आज त्याला पत्र दिले आणि ज्यावेळेस तक्रार म्हणून लोक जातात तुमच्याकडं त्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला एक पत्र दिले बघा त्यावेळेस तुम्ही 20-5 पत्र आहे मला 20-5 पत्र आहे त्यावेळेस तुम्ही ह्या कामाच्या अनुषंगानं तक्रार आली तात्काळ कारवाई करा आमच्याकडे आवाज सादर करा म्हणजे तक्रारदार आमच्याकडे प्रस्ताव नाही आली नाही म्हणून तुमच्याकडे गेला की तुम्ही आम्हाला तात्काळ आवाज सादर करा म्हणून पत्र द्यायचं कारण आम्ही काढलेले निधी कोणा तोंडी आदेशानं रद्द करायच्या ही मोठी पद्धत आहे ठीक आहे ना। तुमच्याकडे तक्रार आली तर तुम्ही आम्हाला नोटीस काढा बाबा का तुम्ही निविदा काढल्या अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती तुम्हाला निविदा काढण्याच्यासाठी आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होतं ना आमचं म्हणणं ऐकून घ्यायचा डायरेक्ट तोंडी आदेश द्यायचे सीओला आणि तुमच्या निविदा रद्द करा असं म्हणणं हे चुकीचं आहे म्हणून मी त्याला आज पत्र दिलंय म्हणून माझ्या 33 कोटी रुपयाचा जो शॉर्टफॉल आहे त्यांनी याच वर्षी मला भरून द्यावा या वर्षी ते 33 कोटी प्लस जे काय 42-42 कोटी रुपयाचं जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांनी जी काय प्रस्तावित रक्कम ठेवलेली आहे त्यापैकी माझी जी काय 20-22 कोटी रुपये येत असतील माझ्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते पैसे हे सगळे पैसे त्यांनी ह्या वर्षी मला द्यावे त्यांनी हे पैसे मला नाही दिले तर मी हायकोर्टामध्ये त्यासाठी निश्चितपणे दाद मागणार आणि ह्या निविदा ही निविदा प्रक्रिया मी काय थांबवणार नाही। वास्तविक पाहता ही निविदा प्रक्रिया करत असताना आम्ही त्या ठरावाने सगळ्या बाबीचा उल्लेख केला आहे 9 महिने कोविडमध्ये या नगरपालिकेचे केले माझे ते एकटे केले नाही सगळ्या देशाने तक्रार दिली परंतु जो मी 21 डिसेंबर 2020 ठराव घेतलेला आहे त्या ठरावामध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे 8 जून 2018 अनुषंगाने तक्रारी होणार आहे तो जी आर करताना शासनाचा उद्देश काय होता त्या उद्देशाला आपल्या या निविदा प्रक्रियेमुळे बाधा येणार आहे का तो उद्देश शासनाचा साध्य होईल याची दक्षता ही निविदा प्रक्रिया करताना आपण घ्यावी अशा पद्धतीचे सगळे नियम आम्ही त्यामध्ये लागू केलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय अजून त्यात परत जाऊन सांगतो प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय कार्यारंभ आदेश देऊ नये असं आम्ही स्पष्ट त्या ठरवत लिहिले अजून एक शासनाचा त्या मागचा उद्देश असा होता की इतर संस्थानिक स्वराज्य संस्था ह्या तांत्रिक मान्यता न घेता प्रशासकीय मान्यता न घेता निविदा प्रक्रिया कळकळत राहतात आणि मग
दायित्व आहे अशा प्रकारचं दायित्व दाखवत राहतं म्हणजे आमचं कुठे दहा कोटी येणार वीस कोटी येणार पन्नास कोटी येणार असं दायित्व दाखवत राहतं आणि ते दायित्व इतर संस्थांनी दाखवू नये संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील तर ते दायित्व त्या संस्थांनी दाखवू नये म्हणून शासनाने हा जी आकार लावला होता की या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्ही निविदा प्रक्रिया करू ठीक आहे ना आम्ही त्यात लिहिले ना शासनाला याबाबतचं दायित्व आम्ही मागणार नाही जर त्या मधला शासनाचा जर उद्देश सफल होत असेल तर तुम्हाला अडचण असायची कारण नाही ना ठीक आहे ना तुम्ही एक निर्णय दिला तर तुमचा तुमच्यावर अपील आहे तर आम्ही आम्ही गेलो आपण अपिला आमच्यावर झालेला अन्याय तो आम्ही तिथं मांडला असता तुम्हाला आमचे झालेले ठराव आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने सुनावणी घ्यायचा अधिकार आहे तुम्ही नोटीस काढा आम्हाला आम्ही आमचं म्हणणं मांडतो आमच्यावर काय अन्याय झाला ते पण तुम्हाला तुम्ही ऍज अ डीएम तुम्ही जिल्ह्याचे डीएम आहे तुम्ही आमची बाजू ऐकून नाही भाषेत तुम्ही आदेशावर तर हे करत असाल तर हा अन्याय मी सहन करणार चर्चा करून जर कोणती आदेशानं जर रद्द करत असाल तर मोकळ्या आहे का तुम्ही आम्हाला नोटीस काढा ना आमचं म्हणणं ऐकून घ्या आम्ही काय करतोय नेमकं कशासाठी करतोय कुणासाठी करतोय जर पाच पाच वर्ष जर मला निधी मिळत नसेल आणि तुमच्या निधीची प्रशासकीय मान्यतेची वाट पाहून जर मी तसंच बसायचं तर मग लोक मला दुष्ट धरणार ना मी लोकांच्या पुढे जात असताना मी माझं कर्तव्य तर मला पार पाडावं लागलो ज्यावेळेस जिल्हा अधिकारी अधिकाराची गोष्टी करतात किंवा बाजा करतात त्यावेळेस त्यांनी कर्तव्याची पण जाण केली पाहिजे की बाबा हा निधी त्या नगरपालिकेवर अन्याय होतोय काय ह्या अन्यायाच्या विरोधात आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीनं राहिलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे अशी असं जिल्हा अधिकाऱ्यांना का वाटलं नाही केवळ एक तक्रार आली तुम्ही आदेशावर जर तुम्ही आमच्या जर 33 कोटी रुपयाच्या जर तुम्ही विरोध रद्द करत असता तो हा आमच्या डबल अन्याय त्याच्यामुळे आज मी त्यांना पत्र दिलंय त्या पत्रामध्ये तुम्हाला पत्र दिले होतं त्या पत्रामध्ये मी 8/2021 रोजी आज पत्र दिले त्यांना सांगितले की मागचा 33 कोटी रुपयाचा शॉर्टफॉल आणि ह्या वर्षीचा जो काही निधी आम्हाला मिळणार आहे ते एकत्रित पत्र तुम्ही आम्हाला पाठवावं जेणेकरून तेवढ्या रकमेच्या प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळतील बघा वास्तविक पाहता गेल्या 5 वर्षांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय घडणं अपेक्षित असतं ते तुम्हाला थोडस सांगतो तालुक्या आम्हाला लगेच तुमच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं त्यामध्ये 1-1.5 महिना गेला त्याला परत लगेच ग्रामपंचायतीच्या आचारसंहिता लागल्या ठीक आहे त्यांनी आचारसंहिता शहरमध्ये मर्यादित त्यांनी मागावी परंतु त्यामध्ये सुद्धा 4-8 दिवस गेले आणि अजून एक पत्र आता त्यांचं मी तुम्हाला आलेलं दिलेलं आहे की प्रभाग नंबर 13 आमचे संबंधित सदस्य मान्यता ते आपण पुढे वारल्यामुळं त्या प्रभाग नंबर 13 निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये जी काय प्राथमिक याद्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करायच्या असतात त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र आहे म्हणजे आता हे 4-8 दिवसामध्ये ती परत इलेक्शन लागणार त्याच्यामध्ये परत आजच्या 1-1.5 महिना आचारसंहितेमध्ये जाणार परत जिल्हा बँकेचं इलेक्शन लागणार जिल्हा बँकेचे मतदार शहरात पण असतात त्यामध्ये परत आचारसंहिता लागणार पण आम्ही जे केलेलं कार्य आहे ते गैरकार्यामध्ये तुम्ही नोटीस काढा ना मला काय प्रॉब्लेम काय तुम्हाला मी सांगितलं पाहिजे ना आम्हाला नोटीस काढा आमचं म्हणणं ऐकून घ्या ठीक आहे आमचं म्हणणं चुकीचं असेल तर तुम्ही कागदपत्र कळवा काही तुमचं चुकीचं आहे तुम्ही निविदा रद्द करा तुमच्या आदेशाद्वारे जर असं जर प्रशासन जर चालू असतं तर ह्याला मोकळा येणार काय म्हणायचं आणि ह्या अशा अन्यायाच्या विरोधात मी अन्याय हा सहन करणार नाही त्या विरोधात मी निश्चितपणे उच्च न्यायालयात निदा मागणार प्रशासकीय मान्यता न घेता नगरपालिकेने 33 कोटी रुपयाचे निविदा काढल्या आणि त्या निविदा रद्द कराव्या अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे केली आणि शासन निर्णय त्यामध्ये संदर्भ त्यांनी दिला ठीक आहे तक्रारदारांनी तक्रार करावी त्यांचा तो लोकशाही प्रमाण अधिकार आहे त्यांनी तक्रार केली परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षित आहे तर तक्रारदारांनी केलेली तक्रार असते त्या अनुषंगाने नगर परिषदेला नोटीस काढणं नगरपालिकेचं म्हणणं ऐकून घेणं आणि मग निर्णय घेणं जिल्हाधिकाऱ्यांनी असं न करता आमच्या मुख्याधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलून घेऊन त्यांनी ह्या निविदा प्रक्रिया तुम्ही चुकीच्या पद्धतीनं काढल्या ह्या सगळ्या निविदा प्रक्रिया रद्द करा तुमच्यावर मी गुन्हा दाखल करीन तुमची विभागीय चौकशी लावीन हा मग प्रमुख असे कोणते आदेश दिले आणि निविदा प्रक्रिया रद्द करण्याचं जे पत्र आहे ते मी तुम्हाला दिलं आहे त्यामुळे यावेळेस काय करून करण्यासाठी आपल्याच मिशा वाढायचं आपल्याच करायचं 33
स्कूटीचे निविदाही रद्द झाले आहेत, नेमकी काय मागणी आहे आणि आपण पुढे काय कारवाई करण्याचं आश्वासन? वास्तविक पाहता गेल्या 5 वर्षामध्ये डी पी डी सीचा जो लोकसंख्येप्रमाणे मिळणारा निधी असतो तो निधी आम्हाला सुमारे आत्तापर्यंत 33 कोटी रुपयाचा निधी हा कमी निधी मिळालेला आहे. आणि आता येणारं वर्ष हे चालू वर्ष जे आहे ते निवडणुकाचं वर्ष आहे आणि हा निधी जरी मिळालेला नसला तरी मला विकास कामं थांबवता येणार नाहीत. म्हणून आम्ही जनरल बॉडीचा एक ठराव घेऊन 33 कोटी रुपयाचे विकास कामं करण्याच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया केली होती. परंतु ही निविदा प्रक्रिया जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी तोंडी आदेशाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं आणि रद्द केली. आमचं एकच म्हणणं होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी अशी मोगलाई न करता कमीत कमी आम्हाला एखादी नोटीस काढायची, तुम्ही या निविदा का काढल्या, कशा काढल्या, हे बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे हे तपासून पाहायचं, प्रतिनिधी आर काय आहे, तुम्ही ठराव काय घेतला, निविदा कशा काढल्या, कुठल्या कुठल्या निधीतून तुम्ही कामं करणार, या सगळ्या विषयाची चर्चा केली पाहिजे होती, सुनावणी घेतली पाहिजे होती आणि नंतर मग ह्या निविदा तुम्ही ज्या काय रद्द करायची आदेश तोंडी आदेश दिले ते तुम्ही कागदपत्री जर दिले असतात तुमच्यापेक्षा वरच्या न्यायालयामध्ये मला जाऊन आपल्या शहराच्या वतीनं दाद मागता आली असते. परंतु असं न करता तुम्ही एखाद्या तक्रारदाराने तक्रार दिली याच्यानंतर लगेच मुख्याधिकाऱ्यांना बोलून घेता आणि तोंडी आदेश देता आणि ह्या निविदा सगळ्या रद्द करा म्हणता आणि निविदा ह्या रद्द होतात. ही गोष्ट अन्यायकारक आहे आणि हा अन्याय मी कदापि सहन करणार नाही. या 33 कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये मी आजच जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले. मागचे 33 कोटी चालू वर्षाचे लोकसंख्येच्या प्रमाणात जे काय मला पैसे मिळणार अपेक्षित आहे ते पैसे तात्काळ मला उपलब्ध करून द्यावे, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दाद मागितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सरकार तुमचं हा माझा लढा सरकारच्या विरोधात मुळीच नाही, हा लढा माझा प्रशासनाच्या विरोधात आहे. प्रशासनानं ही जी आपल्या स्तरावरची केलेली मोगलाई आहे ही मला मान्य नाही. त्यामुळं प्रशासकीय नियंत्रण सरकारचंच आहे. हो आहे सरकारचं, परंतु या ठिकाणी जिल्हा मी सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये तक्रार जिल्हाधिकाऱ्यांची करणार आहे. आमचे जे नेते आहेत त्यांच्याकडं ह्या बाबीची तक्रार करणार आहे. आपली नगरपालिका असताना सुद्धा जिल्हाधिकारी महोदय आपल्या नगरपालिकेच्या विरोधात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागतायत हे सरकारच्या सुद्धा मी लक्षात आणून देणार आहे. माझी त्या ठिकाणी सरकारकडे तक्रार असणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निविदा काढल्यात असं जरी म्हटलं तरी निवडणुका किंवा 4 वर्षापूर्वी झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे नागरिकांना शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्यासाठी ह्या निविदा काढल्या असं म्हणायला हरकत नाही.